तर प्रतापराव पवार यांच्या घरी ही सगळी पवार कुटुंबाची भेट झालेली होती। या भेटीमध्ये अजित पवार देखील होते, शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यावेळेला इथे उपस्थित होते। त्यानंतर अजित पवार इथून निघून गेले आणि ते आता दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। गेल्या काही दिवसात अजित पवारांना डेंग्यू झाल्याची बातमी आली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार डेंग्यू नंतर घराच्या बाहेर या ठिकाणी पडलेले आहेत। ही कौटुंबिक भेट झाल्यानंतर ते आता दिल्लीसाठी रवाना झालेत आणि तिथे ते अमित शहांची भेट घेणार आहेत। याआधी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट ही पुण्यामध्येच झालेली होती। त्या भेटीनंतर आणखी कळबजनक असं वृत्त आलं आणि आता जी भेट झालेली आहे कौटुंबिक भेट असं शरद पवारांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। राजकीय ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वानखेडे सर, स्वागत तुमचं आणि दिवाळीच्या शुभेच्छा देखील। इथे एक वेगळे फटाके फुटत आहेत, इथे पवार कुटुंब एकत्र येतं, अजित पवार त्यानंतर अचानकपणे दिल्लीला निघून जातात, गेल्या काही दिवसात मीडियापासून दूर राहतात, काय संकेत नेमके समजायचे? मला वाटतं की शरद पवारांचा जर पॉइंट ऑफ व्ह्यू आपण विचार केला तर ही गोष्ट नक्की आहे। शरद पवार जर इंडिया गठबंधन पासून दूर झाले तर शरद पवार फक्त नाराच्या पुरते नेता उठतील, कारण जर एनडीए मध्ये ते गेले तर त्यांना तो सेकंडरी रोल राहील। तो रोल आज जो एक त्यांना नितीश कुमार, शरद पवार हे जे भीष्मपिता म्हणून खास ओळखले जातात इंडिया गठबंधनचे, तो रोल तिथे नसणार। त्यामुळे मला वाटतं की ही कौटुंबिक भेट असं ते म्हणतात, पण दुसरी गोष्ट आहे त्या लोकांनी शरद पवार लगातार ऑब्झर्व करतात। शरद पवारच्या पुढे दिवसापासून आजपर्यंत शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाही, त्यामुळे ते नेहमी उलट करतात। हाही तेवढाच एक महत्वाचा इश्यू आहे। देशमुख आतापर्यंत कितीतरी वेळा पार्टी तुटल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले, भेटले, आमदार आले, खासदार आले, एकत्र आले, भेटले, कौटुंबिक भेट होती। त्यामुळे शरद पवारचं कुटुंब कधी कौटुंबिक म्हणून एक होतं आणि राजकीय म्हणून अलग अलग होतं, आता हे सुद्धा महाराष्ट्राला कन्फ्युज होणारी स्थिती आहे। म्हणजे मी आज दिवाळीच्या दिवशी खोटं बोलणार नाही, आज मी सुद्धा कन्फ्युज पवारांच्या या स्टेटमेंट वरनं की पारिवारिक भेट होती। मग ही जर पारिवारिक भेट होती तर मग एकामेकाच्या म्हणजे जेव्हा तुम्ही पार्टी तोडता तेव्हा एकामेकाच्या विरुद्ध इतक्या खालच्या तळाला जाऊन बोलतात, तेव्हा एवढ्या खालच्या तळाला जाऊन बोलणं कौटुंबिक जिवाळा राहतो कसा, हा एक महाराष्ट्राला फार मोठा प्रश्न आहे। त्यामुळे उद्या काय मुख्यमंत्री बनतील का अजित पवार, काय सगळ्या केसेस वापस होतील का, की नवीन लीगल काही केसेस आहे ज्याच्याबद्दल शरद पवारांना मेसेज आला आणला अजित पवार केले होते, अजित पवार दिल्लीला येऊ म्हणू शकतात की आम्ही अधिक दिवाळी भेटीसाठी भेटायला आलो होतो म्हणून। त्यामुळे आता तरी फक्त आपण गेटिंग करू शकतो तीन हे पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल काय होते, यात जर काँग्रेसने चांगलं प्रदर्शन केलं तर इंडिया गठबंधनला अजून जोर मिळेल, आणि जर यात बीजेपीने दोन राज्य जरी घेतली काँग्रेसची तरी मग शरद पवार सुद्धा आपला स्थान भेटवू शकतात तर ते दोनच नाही असं मला वाटतं। नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। अशोक वानखेडे सरांनी या ठिकाणी याचं विश्लेषण केलेलं आहे। अजित पवारांसोबतची झालेली भेट ही कौटुंबिक होती असं शरद पवारांनी या ठिकाणी म्हटलं। दिवाळीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या, मात्र कोणतंही राजकीय आणखी वक्तव्य त्यांनी केलेलं नाही। मात्र अजित पवार दिल्लीसाठी रवाना झाले आणि घडामोडींना वेग आलेला आहे। तर सकाळी दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। दिलीप वळसे पाटलांच्या भेटीनंतर शरद पवार प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी गेले। प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांची भेट झाली। तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्यानंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाले। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये अमित शहांना भेटण्याची शक्यता आहे। अजित पवार गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे। अजित पवार शिंदे फडणवीसांसोबत दिल्ली दौऱ्यावर सुद्धा गेले नव्हते। तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय सोरमारे सर आपल्या सोबत आहेत। सोरमारे सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट, त्याआधी वळसे पाटलांनी शरद पवारांची घेतलेली भेट आणि आता अजित पवार दिल्लीला जाणं, या सगळ्या घटनांचा नेमका काय अर्थ घ्यावा? आपल्याला या सगळ्या घटना स्वतंत्रपणे विचार करावा लागेल। पहिली गोष्ट जी प्रतापराव पवारांच्या घरी पवार कुटुंबियांची भेट झाली तो त्यांच्या कौटुंबिक भेटीचा कार्यक्रम होता। म्हणजे दरवर्षी पवार कुटुंबीय बारामतीला एकत्रित भेटतात, तर माझ्या माहितीनुसार प्रतापराव पवारांच्या पत्नीच्या प्रकृतीच्या कारणामुळं ते त्यांना तिकडे बारामतीला जाणं शक्य नसल्यामुळं सर्व पवार कुटुंबियांना त्यांनी आपल्या घरी बोलवलं होतं आणि सर्व पवार कुटुंबीय प्रतापराव पवारांच्या घरी भेटलेले होते।
त्यामुळे ती पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाची भेट होती आणि शरद पवारांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत त्या सरोजताई त्यांनी सुद्धा ते त्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की ही कौटुंबिक भेट होती. दुसरी गोष्ट दिलीप वळसे पाटलांची भेट होती. दिलीप वळसे पाटील हे राजकीय संस्थेच्या कामासंदर्भात भेटले असं म्हटलं होतं पण अर्थात काही अशा भेटीत तेवढीच चर्चा होती असं नाही. त्याचे तपशील नंतर समोर येतील. आणि आपला जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो आहे अजित पवार यांचा दिल्लीचा दौरा. म्हणजे 3 दिवसापूर्वी अजित पवारांच्याकडून एक पत्रक प्रसिद्धीला निघतं की बाबा डेंग्यूच्या आजारामुळे मी यावेळी कुठल्याही सार्वजनिक कामात सहभागी कार्यक्रमात सहभागी होणार नाही. म्हणजे बारामतीला दिवाळीचा जो पवार कुटुंबियांचा एकत्रित कार्यक्रम होतो अशा कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही असा त्याचा अर्थ होता. पण असं असताना अचानक अजित पवार आज दिल्लीला रवाना झाले आहेत. म्हणजे तिथं त्याची 2-3 कारणं असू शकतात. एक अमित शहांची भेट असू शकते. दुसरं जी काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी चाललेली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे पक्षाच्या संदर्भात. त्या संदर्भातल्या काही चर्चा असू शकतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं होतं हे सरकार सत्तेवर येताना अजित पवार यांचं जे संपूर्ण बोलणं सर्व डील झालेलं होतं. ज्या काय गोष्टी ठरल्या होत्या त्या अमित शहा यांच्याशी ठरलेल्या होत्या. आणि सत्ता आल्यानंतर या सगळ्या गोष्टी अजून पूर्ण झालेल्या नाही. म्हणजे आता काही मधल्या काळात त्यांच्या नाराजीनंतर पालकमंत्रीपदांचं वाटप झालं पण अजून महामंडळाने तत्सम गोष्टी बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आणि मला वाटतं अजित पवारांनी त्या संदर्भात काही गोष्टी बोलाव्याच्या असाव्या. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. तर अजित पवार आता दिल्लीसाठी रवाना झालेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा या बातमीनं खळबळ उडवून दिली आहे.